नागपूरच्या दीक्षाभूमी इथून आज ओबीसी जनजागर रथयात्रेला सुरुवात होत आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि 5 फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे. तर आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव कायवाडे यांनी दिली आहे. ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पूर्ण कराव्यात याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याला दिवसेंदिवस यशसुद्धा मिळत आहे की 2016 पासून आतापर्यंत ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक, जनसामान्य माणूस यांच्या विकासाकरता, प्रगतीकरता, उत्थानाकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून 43 GR काढून घेतलेले आहेत. नुकतंच सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जे 22 दिवस आंदोलन केलं होतं, नागपूरला उपोषण, चंद्रपूरला आमरण उपोषण, नागपूरला मोर्चा, चंद्रपूरला मोर्चा, गोंदियाला मोर्चा, खामगावला मोर्चा आणि त्यानंतर 29 सप्टेंबरला सरकारसोबत जी सकारात्मक चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आम्हाला जे जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहिलं. त्याच्यामधलं पहिलं आश्वासन होतं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही, मराठा समाजाचं ओबीसीकरण करणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रश्न होता, स्वाधार योजनेचा प्रश्न होता, स्कॉलरशिपचा प्रश्न होता, हे पूर्ण करण्याचं आश्वासनसुद्धा आम्हाला दिलं होतं. आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की हॉस्टेलचा GR निघाला, स्वाधार योजनेचा GR निघाला, स्कॉलरशिपचा GR निघाला, इतर सर्व GR निघाले आणि नुकतंच 25 आणि 26 तारखेला सरकारनी मराठा आंदोलकांच्या हातामध्ये जी काही कागदपत्रं देऊन मराठा समाजाच्या लोकांचं समाधान केलं आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं, यामध्ये मी जबाबदारीपूर्वक, खात्रीपूर्वक हे विधान करतो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही. सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही. आता समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा जो सातत्याने प्रयत्न होतो आहे, आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की जे 2 कोटी प्रमाणपत्राचे वितरण झाले, 2 कोटी प्रमाणपत्र, 2 कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आणि ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होत आहे, ज्या 38 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देण्यात आले याचा गवगवा केला जात आहे, हे 38 लाख प्रमाणपत्र आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वी वितरित करण्यात आलेले आहे. आंदोलनानंतर एकही प्रमाणपत्र वितरित झालेलं नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की नुसतं जर आमच्या विदर्भातील 11 जिल्ह्याचं आम्ही उदाहरण घेतलं तर सरकारने जो आकडा प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 35 लाख नोंदी फक्त आमच्या 11 जिल्ह्यात सापडल्या. आपण सर्व माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहात, आपण प्रत्येक कलेक्टरला विचारा, तहसीलदाराला विचारा की 24/10/2023 शिंदे समितीची स्थापना झाली आंदोलनादरम्यान तर आजपर्यंत किती नवीन प्रमाणपत्र इश्यू केले, तर आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला 0 आकडा मिळेल. म्हणजेच हे 35 लाख त्यापैकी जे काही 20-22 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले आतापर्यंत हे सर्व जुनेच आहे, मग नव्यानं कोण आलं आहे आमच्या ह्याच्यात? आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा विजय आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे यश आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, हे सर्व ओबीसी समाजाने समजून घ्यावं.